लाइव शोध सत्य बातमीचा। इलेक्ट्रिक बोर्डचा मनमानी कारभार, गरीब कुटुंबाला 65,690 रुपये बिल, मनमानी कारभार थांबवा नाहीतर आंदोलन करू, वंचितचा इशारा। अकोला जिल्ह्यातील अकोटेतील माननीय कार्यकारी अभियंता अकोट यांना वंचित बहुजन आघाडी अकोट शहर यांच्या वतीने निवेदन दिले। निवेदन असे होते की राहुल नगर येथील रहिवासी श्री सुखदेवराव रामचंद्रराव तेलगोटे हे गरीब कुटुंब असलेल्या नागरिकांना इलेक्ट्रिक बोर्ड अकोट यांनी दिलेल्या मनमानी विजेचे बिल हे 65,690 रुपये दिलेले आहे। यांच्या घरातील विजेचा वापर 2 लाईट, 1 फॅन, 1 TV असा वापर आहे। कमी प्रमाणात असताना आलेले विजेचे बिल हे इलेक्ट्रिक बोर्ड यांनी मनमानी प्रमाणात दिलेले आहे। इलेक्ट्रिक बोर्ड हे गोरगरीब व सामान्य लोकांच्या जीवनाशी खेळ खेळून पैसा गोळा करीत आहे। याकडे अकोला पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे। अशा गरीब कुटुंबाला दिलेल्या मनमानी विजेचे बिल त्वरित कमी करून द्यावे, नाहीतर आम्ही कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू, याची नोंद घ्यावी। काही अनुचित प्रकार घडल्यास या संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडी अकोट शहर अध्यक्ष व पदाधिकारी यांनी यावेळी निवेदनात दिला। निवेदन देतेवेळी उपस्थित म्हणून रामकृष्ण मिसाळ, शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोट सुभाष तेलगोटे, माजी शहर अध्यक्ष भारिप सदानंद तेलगोटे, माजी शहर उपाध्यक्ष भारिप लखन इंगळे उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी अकोट नितीन तेलगोटे, सुखदेव तेलगोटे, रामेश्वर दाबाडे, सुरेश तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, सुगत तेलगोटे, नवनीत तेलगोटे, संदीप पोटे, राजू बोंडे उपस्थित होते। संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज, बाळापूर, अकोला। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।